काही सोपे तोडगे आणि उपाय. एक, गोराचांचा टिळा लावणे किंवा हळद केशर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते. दोन, गोराचांचा टिळा लावण्यासाठी सोमवार पासून सुरुवात करावी. तीन, छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे. रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू लावून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या सहाय्याने आपणास त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी. नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी. चार, वायव्य दिशेला राधा कृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा. पाच, घरातील सर्व देवांना हळकुंडाची माळ घालणे पूर्णांक 6.6 रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील 1 रुपयाही खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. सात, व्यापाऱ्यांनी वापरावयाच्या पैशांचा पाऊच किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी. समर्थ पैसे कोणास उधार देऊ नये. दिल्यास ते मुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले. मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी. शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे कर्ज घेतले असते लवकर फिटत नाही. नऊ, संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये. तसेच आमच्या पुऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये. दहा, सूर्यास्ताअगोदर मोठी खरेदी करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. पूर्णांक 11.5 दिवावा. समयच्या ज्योतीचे कोण उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. बारा, आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते. तेरा, वैशा संबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते. चौदा, घरात मनीप्लांट लावू नये वैशाची चणचण भासते. 15, श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. कोणाही एका व्यक्तीने रोज 1000 जप करावा धनलाभ होतो. 16, लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभव सिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे. अनेकांना अनुभव आला आहे. 17, घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडेतरी पैसे ठेवावेतच. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये. पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे. 18, घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये. 19, रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल. 20, द्रव्य प्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनियोगही सांगितला आहे. द्रव्य प्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नमः. जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच. या दृष्टीने विष्णू सहस्त्र नामाचा पाठही फार फलदायी. काही सोपे थोडगे आणि उपाय. 21, जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही. जास्त जेवतो कठोर बोलतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्तासमी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते. 22, उपवास करून शरीर शुद्धी होते. ओम यात्रा करून शरीर बलवान होते. जप करून मानसिक विकास होतो. अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते. धन रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते. दान केल्याने धन दौलत व राजैश्वर्य लाभते. वास्तुशास्त्र अनुरूप घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते. रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता शरीर बलवत्ता लाभते. रोज ध्यान करून एकाग्रता दृढ निश्चय आणि निर्णय क्षमता वाढते.